सायबर गुन्हेगारी रोखण्यासह शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पाऊल उचलत जाईल अशी ग्वाही नूतन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिली आहे. नूतन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुंबईत सायबर विभागात पोलीस उपमहानिरीक्षक पदाचा दांडगा अनुभव आणि गाढा अभ्यास नूतन सीपी हरीश बैजल यांचा आहे. सोलापूर शहरातील सायबर क्राईम रोखण्यासाठी विशेष प्रयत्न राहतील असं ते म्हणाले. ही प्रॉब्लेम केवळ सोलापूरसाठी नाही आहे, जगभर आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा बिलियन्स ऑफ डॉलर त्याच्यामध्ये जात आहे. त्याच्यामध्ये मला एकच गोष्ट सांगावं वाटते की आपण मराठीमध्ये एक म्हण आहे की रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही. आणि जेव्हा तुम्हाला एक मेसेज येतो की प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडमधून तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये बेरोजगार म्हणून तुम्हाला 25,000 रुपये भेटणार आहे, तर आपण सुद्धा एक विचार करायला पाहिजे ना. त्याला ही जी मन आहे ती उगीच नाही ना की रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही. आणि तुम्हाला फोन लागला की 25,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणार आहे, त्याच्याबद्दल काहीतरी विचार कोणाला तरी विचार म्हणजे विचार विमर्श करावा. उद्या त्या फील्डमधले कोणी अनुभवी असतील त्यांना विचारावं किंवा नियरेस्ट पोलीस मधला विचारावं की असं काही होऊ शकतं का, शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी अधिक जोमानं कडक अंमलबजावणी केली जाईल असं मनोगत नूतन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी व्यक्त केलं. आमची एक तळमळ आहे सगळ्यांचीच की जर आपण जर शिस्त लावू शकलो वाहतुकीला त्याच्यामध्ये स्वार्थ कोणाचा आहे? मला काय मिळतं काय? म्हणजे पर्सनल स्टेक्स तर काही नाही आहे माझे की मला जर इथली वाहतूक शिस्तीत लागली तर मला त्याच्यातला बेनिफिट मिळणार आहे, मला किंवा लॉजिकल जे आहेत लॉजिस्टिक मुवमेंट फास्ट होणार आहे, तुमच्याच गावाला फायदा आहे त्याचा. तर त्याच्यामध्ये जर आपण प्रबोधनचा मार्ग स्वीकारून जर आपण जर इन्फेक्ट केलं लोकांना तर मला वाटते की शहरातील अवैध धंदे वाहतूक नियंत्रण आदी विषयांबाबत पोलीस अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन पुढील पावलं उचलण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेस डीसीपी वैशाली कडूकर, डॉक्टर दीपाली घाटे, बापूसाहेब बांगर यांची उपस्थिती होती. दरम्यान पोलीस आयुक्तालयातर्फे नूतन पोलीस आयुक्तांना मानवंदना देण्यात आली. सीपी हरीश बैजल यांनी पोलीस आयुक्तालयातील विविध विभागास भेटी देऊन पाहणी केली. अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत कामकाज पद्धतीची माहिती जाणून घेतली.